श्री स्वामी समर्थ, मी प्रांजली, कसे आहात तुम्ही सर्व। आज आपण बघणार आहोत अन्नपूर्णा मातेची स्थापना आपल्या घरातील देवघरामध्ये कशी करायची आणि ज्यांच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे त्यांनी अन्नपूर्णा मातेची पूजा कशी करायची, जिच्या आशीर्वादाने आपल्या घरातील अन्नधान्याचा साठा कधीच संपणार नाही, आपल्या घरात जे आपण धान्य आणलेलं आहे ते आपल्याला वर्षभर पुरवले जाईल, आपल्या घरातील पहिले धान्य संपण्या अगोदरच दुसरे धान्य येईल, म्हणजेच आपल्या घरातील धान्याचे भांडार कधीही खाली होणार नाही। एके काळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता, लोक अन्न वाचून मरत होते। ही परिस्थिती पार्वती मातेने पाहिली व तिला खूप दुःख झाले। मग पार्वती मातेने अन्नपूर्णा देवीचा अवतार घेतला आणि तेव्हापासून आपल्या प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना आपण करतो किंवा अन्नपूर्णा मूर्तीची स्थापना आपण करतो। आणि ही अन्नपूर्णा देवीची स्थापना केल्याने आपल्या घरातील जे धान्याचं भांडार आहे ते कधीच रिकामं होत नाही, खाली होत नाही। तुम्ही बघा, ज्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती नाही आहे त्या घरामध्ये कितीही त्यांनी स्वयंपाक करू द्या, ते भरपूर स्वयंपाक करू द्या, पण कधीही त्यांची जी दुर्डी असते, चपाती पोळी ठेवायची दुर्डी असते किंवा भाजी असते, ती पूर्णपणे संपलेली असते। अचानक जर कोणी त्यांच्या घरामध्ये पाहुणे आले तर त्यांच्या दुर्डीमध्ये एक पोळीही शिल्लक नसते। आणि हेच तुम्ही बघा, ज्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे, अन्नपूर्णेची स्थापना केलेली आहे, त्यांच्या घरामध्ये कितीही कमी स्वयंपाक करू द्या पण त्यांच्या दुर्डीमध्ये एक का होईना पोळी शिल्लक असते, थोडीशी भाजी शिल्लक असते। अचानक जर त्यांच्या घरी कोणी आलं तर ते कधीही उपाशी जात नाही, म्हणजेच काय की अन्न जे बनवलं आहे त्यामध्ये बरकत राहते। आता आपण बघतो, बघा आपल्या आजूबाजूला एक खूप मोठं कुटुंब असतं, त्यांच्या घरामध्ये एवढा सगळे लोक असतात, खूप परिवार त्यांचा मोठा असतो, पण त्यांचा स्वयंपाक कमी असतो। आपण म्हणतो अरे बघा एवढं मोठं कुटुंब आहे आणि एवढासा स्वयंपाक करतात, काय ह्यांना पुरत असेल, पण तेवढ्याच स्वयंपाकामध्ये त्यांना बरकत असते कारण त्यांच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असते, अन्नपूर्णा मातेची स्थापना केलेली असते। आणि आपलं दोन किंवा तीनच जणांचं कुटुंब असू द्या, आपण भरपूर स्वयंपाक बनवतो पण आपली पोळीची दुर्डी ही नेहमी खालीच असते। यासाठी अन्नपूर्णा मूर्तीची स्थापना ही प्रत्येक घरामध्ये करायलाच हवी आणि प्रत्येक घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही असायलाच हवी। आता आपण बघू की अन्नपूर्णा मातेची स्थापना कशी करायची। अन्नपूर्णा मातेची स्थापना करण्यासाठी आपल्याला अन्नपूर्णेची एक भरीव मूर्ती आणायची आहे, जी की अंगठ्यापेक्षा मोठी असू नये। कधीही देवघरातल्या ज्या आपल्या मूर्ती असतात त्या अंगठ्यापेक्षा मोठ्या असू नयेत आणि त्या भरीव असाव्यात। त्यामुळे एक अन्नपूर्णेची भरीव मूर्ती आणा। आपल्या घरी ज्या दिवशी तुम्हाला स्थापना करायची आहे त्या दिवशी एक समोर पाट ठेवा, पाट जर नसेल तर आपल्या देवपूजेची जी प्लेट असते तांब्याची ती प्लेट ठेवा, त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा, त्यावर पाण्याने किंवा पंचामृताने अन्नपूर्णा मातेचं स्तोत्र लावून 108 वेळा पाण्याने आणि पंचामृताने अभिषेक करा। अभिषेक झाल्यानंतर ती अन्नपूर्णा मातेची मूर्ती एक छोटीशी वाटी घ्या, छोट्याशा आकाराची वाटी घ्या, त्यामध्ये तांदूळ ठेवा आणि त्या तांदूळावर अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवा। आणि कधीही अन्नपूर्णा मातेची मूर्ती नुसतीच देवघरात ठेवू नये, ती नेहमी धान्यामध्ये ठेवावी, म्हणजे तांदूळामध्ये ठेवावी। आणि ते तांदूळही किती असावेत, अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी आडवी काठी असते, पळी असते, ती पळी आपल्या धान्यामध्ये बुडायला हवी, म्हणजे त्या तांदळामध्ये बुडायला हवी, एवढे तांदूळ आपले त्या वाटीमध्ये किंवा त्या प्लेटमध्ये असायला हवेत। आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपण देवघरामध्ये ठेवायची आहे। आणि प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी त्या वाटीमधील जे तांदूळ आहेत ते आपण वर्षभरासाठी साठवणीचे जे आपण तांदूळ ठेवलेले आहेत त्या तांदूळामध्ये आपण हे तांदूळ टाकायचे आहेत। आणि प्रत्येक मंगळवारी किंवा शुक्रवारी दुसरे तांदूळ आपण त्या वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि मग त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे। मी स्वतः प्रत्येक शुक्रवारी तांदूळ चेंज करते।
किंवा तुम्ही असंही करू शकता, रोज जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा अन्नपूर्णा मातेच्या वाटीमधील दोन तांदूळाचे दाणे घेऊन आपण जेव्हा रोजचा स्वयंपाक करतो त्याच स्वयंपाकामध्ये आपण भात लावतो, त्या भातामध्ये रोज त्यातले दोन तांदूळ टाकायचे व जे उरलेले तांदूळ असतात ते शुक्रवारी किंवा मंगळवारी आपल्या जे धान्य साठा आहे त्यामध्ये टाकायचे. असं केलं तर तुम्ही बघाल की लवकरच तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुमच्या धान्यामध्ये बरकत झालेली दिसेल, म्हणजे तुमचा किराणा संपण्याच्या अगोदरच तुमचा दुसरा किराणा तुमच्या घरामध्ये येईल. तुमच्यावर असं म्हणण्याची वेळ कधीच येणार नाही की माझं हे संपलं आहे, माझ्या घरात ही वस्तू नाही आहे, आणि तुम्हाला कधीच पाव किलो अर्धा किलो सामान आणायची वेळ येणार नाही. तुमच्या घरात जेही काही सामान आहे, जेही काही धान्य आहे ते तुम्हाला पुरवल्या येईल व त्यामध्ये बरकत होत राहील. तुमचं घर कधीही धान्याविना नसेल, तुमच्या घरातील धान्याचं कोठार कधीही रिकाम नसेल. बघा, आपले जे पूर्वज होते, पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती असायचीच असायची. आणि तुम्ही पूर्वी बघितलं असेल की कितीही गरीब व्यक्ती असू द्या आणि कितीही श्रीमंत व्यक्ती असू द्या, त्यांच्या घरामध्ये धान्याचं पोते न पोते असे लागलेले असायचे. आणि आता आपण बघतो आपल्याजवळ एवढा पैसा आहे, एवढे आपल्याकडे घर आहेत, हे आहेत, पण आपण काही जुन्या जे रूढी परंपरा आलेल्या आहेत त्या गोष्टी आपण पाळत नाही. त्यामुळे कितीही जरी श्रीमंत लोक असली तर त्यांच्या घरातलं सामान बऱ्यापैकी संपलेलं असतं, आणि कोणी त्यांच्या घरी जर अचानक आलं तर त्यांना सामान आणायला जावं लागतं आणि नंतर बनवावं लागतं. यासाठी आपण कितीही श्रीमंत असलो, आपल्याजवळ कितीही जरी पैसा असला तरी आपल्या घरामध्ये धान्यामध्ये बरकत राहावी म्हणून अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही आपल्या घरामध्ये असायलाच हवी. अन्नपूर्णा मातेची स्थापना ही आपल्या घरात व्हायलाच हवी. वर्षभरात अन्नपूर्णा मातेची जयंती आपण जे म्हणतो ती असते अक्षय तृतीयाला, आणि अक्षय तृतीया येत आहे 3 मे रोजी. त्यामुळे जर तुमच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर अक्षय तृतीयाच्या दिवशी तुम्ही आवर्जून अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणून अन्नपूर्णा मातेची स्थापना आपल्या घरामध्ये करा, आणि तुम्ही बघाल की तुमच्या घरामध्ये धान्याचा साठा हा कधीच कमी पडणार नाही. तुमचं घर हे अन्नधान्याने भरभरून राहील. तुमच्या घरातून कोणीही उपाशी कधीच जाणार नाही. प्रत्येक जण तुमच्या घरातून आलेला हा पोटभर जेवूनच जाईल. श्री स्वामी समर्थ.